स्रोत आज प्रामुख्याने जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने मुद्दे असे होते की सकाळ मराठा समाज बौद्ध समाज व गावातील सर्व आंबेडकर प्रेमी शिवप्रेमी सर्व घटकातून समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. सर्वात महत्त्वाचा विषय असा होता की दोघेही पुतळ्याचं चबुतळ्याचं जे बांधकाम चालू आहे ते नियमांचं उल्लंघन करून चालू आहे. शासनाची कुठलीच परवानगी प्रशासनाजवळ नाही उपलब्ध नाही आहे आणि पुतळ्यासंदर्भात कुठलाही निधी त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. आम्ही ज्यावेळेस प्रशासनाकडनं माहिती घेतली त्यावेळेस प्रशासनाने सही शिक्क्यानिशी आम्हाला जी माहिती दिलेली आहे त्या आधारावर मी बोलतोय. त्यांनी ही दळणगाव तालुक्या शहराचीच नाही तर संपूर्ण दळणगाव तालुक्याची पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची शिवप्रेमींची आंबेडकर प्रेमींची ही शुद्ध फसवणूक प्रशासनाने केलेली आहे आणि त्याचा आम्ही जाब विचारणार आहोत प्रशासन. आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. आम्हाला असं कळालं की जे काही आज हे या ठिकाणी बांधकाम चालू आहे आपलं शिवबाजी स्मारकाचं त्यात काही पूर्तता मिळाली नाही तेवढ्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतली. एक सर्व समाज बांधव मराठा समाज आपले बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं असो ते आमच्या असं लक्षात आलं की काही बाबी अपूर्ण असल्यामुळे आम्हाला आढळलं की जे स्मारकाचं काम चालू आहे त्याला कुठलीही परवाना नाही निधी उपलब्ध नाही तेवढ्यासाठी आज आम्ही सर्व समाज मराठा समाज अध्यक्ष या नात्याने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात जरा मला आणखी नाही काही या लक्षात आलं तर आम्ही याच्या पुढे आणखी आंदोलन करणार. स्मारकाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्यामध्ये बौद्ध समाजाच्या वतीनं दीपकबाबू आंबारे आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं पाटील साहेब त्यानंतर कुणबी समाजाच्या वतीने मराठे यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. सध्या स्मारकांचे जे प्रश्न आहेत ते फार सेन्सिटिव्ह आहेत आणि अशा सेन्सिटिव्ह प्रश्नांना प्रशासनानं अतिशय व्यवस्थितपणे हाताळलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. कारण आजच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत की छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात विवाद होतात आणि आंदोलन होतात आणि अनेक प्रकारचे प्रशासनाला पण ताण येतो आणि हे सगळं जर बंद करायचं असेल तर ज्या पद्धतीने आता भाऊने सांगितलं की कुठल्याही गोष्टीला एखादं ब्लूप्रिंट असावी लागते त्याचं संकल्पना चित्र असावं लागतं ते समाजासमोर ठेवून समाज भावना लक्षात घेऊन हे सगळं त्यांनी जर केलं तर चांगलं होईल आणि यापुढे त्यांनी ते करावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो आहे.